हॅलो नमस्कार, मी संकेत, तुमचं स्वागत आहे आपल्या कलरलेस आर्ट अँड लॉकच्या नवीन व्हिडिओमध्ये। गेल्या दोन व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल भोवणींच्या खेळांचे आगमन आणि होम सजवताना झालेला चमत्कार। ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गावच्या मंदिरापासून पालखी सहानेवर आणताना माढोळी आणि आपण पालखी कशाप्रकारे नाचवतो ह्याची मजा बघायला मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता आपण आलो आहे होळीवरून गावच्या मंदिर, जे गावापासून थोडं लांब आहे, 1.5 किलोमीटर लांब असेल। आता पूजा होऊन पालखी मंदिराला 5 फेऱ्या मारून जाणार आहे गावाच्या दिशेने, म्हणजेच होम आणि आपले पालखीचं जे स्थान असतं सारणीवर त्या ठिकाणी। We'll be right back.
सकाळी 5 वाजता होई आणि होम दोन्ही जाळण्यात येईल। हॅलो पालखी सानेवर आल्यानंतर आपण जातो माडहोळी आणण्यासाठी। ही होळी होमाच्याच बाजूला उभी करतात आणि पाडव्याच्या दिवशी ही होळी तोडली जाते आणि त्याची जी लाकडं असतात त्याचा उपयोग आपण गावच्या देवाला नैवेद्य बनवण्यासाठी उपयोग करतो। पाणी प्यायचा ब्रेक झाला। दोन ग्रुप करतात, एक मोंद्याचा ग्रुप आणि एक शेंड्याचा ग्रुप। त्या दोघांमध्ये स्पर्धा लागते कोण कोणाला जास्त रेटतो ते। Thank you.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळालं पालखी नाचत आपल्या भेटीसाठी साडेवर आली आहे ते आणि माढ होई नाचवायची मजा. पुढील व्हिडिओमध्ये काय असणार ते लवकरच तुम्हाला समजेल. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच.